राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ करमाळा येथे आमदार बबनदादा शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य रश्मी बागल यांची सभा झाली. यावेळी आमदार बबनदादा शिंदे आणि रश्मी बागल यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. पाहुयात काय म्हणाल्या रश्मी बागल. आज उमेदवाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर बोलण्यासारखं खरं म्हणजे काहीच नाहीये, कारण टीका करताना सुद्धा टीका त्याच्यावरती करावी लागते ज्याने काहीतरी केलेलं असत. साधी गोष्ट, जो घरात बसून राहतो त्याला ठेच लागतच नाही ना. ठेच लागण्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं, चालावं लागतं, काम करावं लागतं, मग दगडातून मग ठेच लागतं. बरोबर आहे. समोरच्या उमेदवारांनी काम केलेलंच नाही, त्यांच्याबद्दल टीका करण्याचा विषयच येत नाही कारण त्यांनी काहीच केलेलं नाही. मग मला तुम्हाला विचारायचं की जो बाहेर पडला, ज्यानं काम केलं, जो ठेचकाळला आणि तरी तो तुमच्यासाठी काम करत राहिला, त्याला तुम्ही मत देणार का? जो घराच्या बाहेर पडलाच नाही आणि आज मतदान मागायला आला त्याला तुम्ही मतदान देणार? ह्याचा विचार आता आपल्यापैकी प्रत्येकानं करायचा आहे. आज यांच्यावरती कुणीही खुश नाहीये, कुणीच नाही. शेतकरी झाला, व्यापारी झाला, युवक बंधू मोठ्या प्रमाणावरती तो उपस्थित आहेत. केम येथील राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत आमदार बबनदादा शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रांतिक सदस्य रश्मी बागल यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार बबनदादा शिंदे यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. पाहुयात काय म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रांतिक सदस्य रश्मी बागल बोलताना म्हणाल्या की भाजप महायुतीचे विरोधी उमेदवार याबाबत बोलायचं झालं तर ज्यांनी काही काम केलं त्याबद्दल बोलता येते, पण ज्यांनी काही काम केलंच नाही त्यांच्याबद्दल काय बोलणार.